हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती, ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती, विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञान दाता, विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञान दाता। या गणेशोत्सवानिमित्त सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना माझ्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देते, आणि शुभेच्छा देत असताना पनवेल महानगरपालिकेची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी म्हणजे गणपती आणताना वगैरे रस्ते चांगले हवेत, या दृष्टीनं रस्त्यांची काळजी, त्यानंतर विसर्जनाच्या वेळी विसर्जन घाटाची काळजी, विसर्जनासाठी गणपती जातील तिथे घाटाची विसर्जन घाटाची काळजी म्हणजे तिथली स्वच्छता, तिथे पेंडल वगैरे उभं करणं, या सर्वाची तिथे लाईट्स लावणं, या सर्वाची जबाबदारी महानगरपालिकेकडे असते आणि त्याची आढावा बैठक वगैरे झालेली आहे आणि तिथे आम्ही स्वतः जाऊन तिथे पाहणी पण केलेली आहे, तिथे विसर्जन घाटावरती व्यवस्थित तयारी झालेली आहे की नाही त्याची पाहणीसुद्धा केलेली आहे, आणि त्या दृष्टीनं गणेशोत्सवासाठी सर्वतोपरी तयारी झालेली आहे असं मी म्हणेन। त्याचबरोबर बल्लाळेश्वर तलावामध्ये आपलं कृत्रिम तलाव केलेला आहे आणि तिथे विसर्जन केलं जातं, अर्थातच ते विसर्जनसुद्धा चांगल्या पद्धतीनं होतं, कारण पूर्वी पण व्हायचं पूर्वी अशोकबागेमध्ये कृत्रिम तलाव करून तो खड्डा खाण्याचा, नंतर मग गणपती विसर्जनाचं दिवस संपले की नंतर तो परत खड्डा बुजवायचे, आता कायमस्वरूपी तो खड्डा तयार करून तो तलावामध्ये करून घेतलेला आपण कृत्रिम तलाव, आणि त्यामुळे ते एक सोपं जातं, आणि हे सर्व म्हणजे ह्या सर्व गोष्टींची काळजी ही महानगरपालिकेने घेतलेली आहे, आणि अर्थातच आता महापौर मॅडम तसंच आमचे आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पाहत आहोत, महापौर मॅडमसुद्धा पाणी करून आलेले आहेत, आम्ही सर्वांनी पाणी केलेली आहे, सभागृह नेते परेश ठाकूर वगैरे जाऊन बंदरावरती किंवा बल्लाळेश्वर तलावाच्या घाटावरती जाऊन बघून आलेले आहेत, ही सर्व तयारी झालेली आहे, आणि ही गणेशोत्सवाच्या ह्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत असताना मी आवर्जून सांगेन की चिनी वस्तूंचा वापर खरोखरच टाळा, पण आपण बघतो आपल्याला त्या वस्तू स्वस्त पडतात पण एकदा बिघडली की ती वस्तू गेली हे तर आहेच, मग आपली स्वदेशी वस्तू चांगली, आपली स्वदेशी वस्तू जी आहे ती घेतल्यानंतर आपल्याला ती इथल्या इथे गॅरंटेड वस्तू मिळते आणि आपली स्वतःची वस्तू आहे हा अभिमान एक आपल्याला पाहिजे, तो आपला अभिमान आपला राहतो, एवढं मी या निमित्तानं सांगेन, आणि परत एक वेळ सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देते आणि माझी गणेशोत्सव संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।